स्क्रायस्क्रॅपर मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे इन्कम सर्टिफिकेट बद्दल आणि प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नाही केले तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा। तर सगळ्यात पहिले आपण पाहूया जे अर्जदार अविवाहित असल्यास तर आपल्याला काय करायचे। ॲप्लिकंट अविवाहित असल्यास तर आपल्याला काय करायचे, तर अर्जदार नोकरी करत नसल्यास, व्यावसायिक असल्यास, स्वरोजगार असल्यास, निवृत्ती वेतन धारक असल्यास, अर्जदार शेतकरी असल्यास, ठीक आहे, तर अर्जदार नोकरी करत नसल्यास बट बाकी सगळं व्यवसाय स्वरोजगार असल्यास, निवृत्ती वेतनधारक असल्यास, शेतकरी असल्यास, तर त्याला तहसीलदाराचं उत्पन्नाचा दाखला लागेल किंवा तुम्हाला ITR रिटर्न सबमिट करायला लागेल। नोकरी करत नसल्यात आणि अर्जदार अविवाहित असल्यात तर तुम्ही तहसीलदाराकडनं उत्पन्नाचा दाखला घेऊ शकता किंवा ITR पण सबमिट करू शकता। अर्जदार नोकरी करत असल्यात काय लागणार आपल्याला, तर अर्जदार अविवाहित असल्यास पण नोकरी करत असल्यास तर 12 महिन्याची सॅलरी स्लिप लागू शकते, तुम्ही सबमिट करू शकता। वेतन चिठ्ठी किंवा वेतन प्रमाणपत्र कंपनी लेटर हेडवरती, तर तुम्ही अगर कंपनीला बोलाल की मला जे इयर्सचं म्हणजे तुमचं जे अलॉटमेंट लेटरमध्ये तुम्हाला दिलं असेल की 19-20 पाहिजे, जे पण आर्थिक वर्ष असणार ते तुम्हाला अलॉटमेंट लेटरमध्ये दिलेलं असेल, तर त्या आर्थिक वर्षाचं तुम्ही वेतन प्रमाणपत्र कंपनीकडून मागून घ्या, ते कंपनी लेटरवर तुम्हाला देतील, किंवा 12 महिन्याचं सॅलरी स्लिप पण तुम्ही सबमिट करू शकता, और तुम्ही हे पण सबमिट करू शकता किंवा आयकर विवरण म्हणजे ITR पण सबमिट करू शकता तुम्ही। तर हे मी सांगितलं अर्जदार अविवाहित असल्यास काय करायचं, नोकरी करत नसल्यास काय तुम्ही सबमिट करू शकता आणि नोकरी करत असल्यास तुम्ही काय सबमिट करू शकता, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। पुढे आपण पाहूया अर्जदार विवाहित असल्यास काय करायचं, तर विवाहित असल्यास अर्जदार आणि नोकरी करत नसल्यास, व्यावसायिक असल्यास, स्वरोजगार असल्यास, निवृत्ती वेतनधारक असल्यास, अर्जदार शेतकरी असल्यास, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागू शकतो किंवा ITR लागू शकतो, ठीक आहे, या दोघांपैकी काहीही लागू शकतो। व्यवसाय वगैरे करत असल्यास, स्वरोजगार असल्यास, निवृत्तीधारक असल्यास, शेतकरी असल्यास, आणि हे आहे अर्जदार विवाहित असल्यास, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। पुढे बघूया अर्जदार विवाहित असल्यास आणि नोकरी करत असल्यास सॅलरी स्लिप लागणार 12 महिन्याचे जे तुमचे आर्थिक वर्ष ते लक्षात घेऊन घ्यायचे, 19-20 सांगितलं तर 19-20 घ्यायचे, तर तुमचं प्रोविजनल लेटरमध्ये बघा की त्यांनी कोणते आर्थिक वर्ष सांगितलं, तर त्या आर्थिक वर्षानुसार तुम्हाला तुम्ही 12 महिन्याची वेतन चिठ्ठी घेऊ शकता किंवा काही लोक 7-8 महिने काम करून त्यांचे जॉब सुटलेले असतात, तर ते 7 किंवा 8 महिन्याचं पण सॅलरी स्लिप सबमिट करू शकतात। वेतन प्रमाणपत्र कंपनी लेटरवर तुम्ही अगर कंपनीला सांगाल की मला लेटर हेडवर वेतन प्रमाणपत्र पाहिजे तर ते लोक तुम्हाला देतील, तर तुम्ही ते पण देऊ शकता किंवा तुम्ही ITR पण सबमिट करू शकता। पती पत्नी नोकरी करत असल्यास त्यांचे वेतनपत्र, वेतन चिठ्ठी अथवा आयकर विवरण जे पण असेल तुमच्याकडे अवेलेबल आहे, दोघे पती पत्नी नोकरी करत असाल तर तसं तुम्ही देऊ शकता, सॅलरी वेतनपत्र लेटर हेडवर किंवा वेतन चिठ्ठी ITR जे पण आहे तुम्ही देऊ शकता। पती पत्नी व्यवसाय करीत असल्यास तर काय तुम्ही सबमिट करू शकतो, वरती आपण बघितलं पती पत्नी नोकरी करत असल्यास तर काय सबमिट करू शकतो, पती पत्नी व्यवसाय करीत असल्यास तर काय सबमिट करू शकतो, तर तहसीलदाराकडून तुम्ही उत्पन्नाचा दाखला घेऊ शकता किंवा ITR असेल तर ITR पण सबमिट करू शकता। नेक्स्ट पॉइंट आहे तुमचं पती पत्नी नोकरी करत नसल्यास, तर नोकरी करीत नसल्यास तर काय करायचं, स्वयंघोषणापत्र तुम्हाला द्यावे लागणार,
आणि या व्हिडिओ अगोदर मी अजून एक व्हिडिओ टाकले ज्याच्यात मी सांगितले की स्वघोषणापत्र कसं तुम्ही फिल आउट करू शकता, तर तो व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला समजायला येईल. नेक्स्ट आहे हे जे मी ॲफिडेविट सांगितले, तुमचं या देशात कुठेही पक्के घर नाही तर ते ॲफिडेविट नोटराईज कसं करायचं आणि काय फॉर्मॅट आहे, या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता ॲफिडेविट कसं असतं आणि कसं फिल आउट करायचं. तर खूप सिम्पल आहे, काही तुम्हाला डाऊट असलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट, खूप लोकांना समजत नाही की प्रधानमंत्री आवास योजनेचं फॉर्म भरायचं आहे की नाही भरायचं आहे. खूप लोकांचं मी बघितलं आहे व्हिडिओ वगैरे की बोलतात की कंपल्सरी नाही आहे, पण अगर तुमचं अलॉटमेंट लेटरमध्ये दिलं आहे की तुम्ही EWSमध्ये आणि तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचं फॉर्म सबमिट करायचं आहे तर तुम्हाला सबमिट करायलाच लागणार, अदरवाईज तुमचं फ्लॅट जे आहे ते रिजेक्ट होईल. खूप लोक मी बघितले व्हिडिओज टाकले, त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजना कंपल्सरी नाही आहे, पण हे कंपल्सरी आहे, तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये दिलं आहे तर हे कंपल्सरी आहे. तुम्ही ऑफलाईन पण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अप्लाय करू शकता किंवा ऑनलाईन पण अप्लाय करू शकता. तर ऑनलाईन खूप इझी आहे, ऑफलाईन पण इझी आहे. ऑफलाईनसाठी तुम्हाला CSC सेंटरमध्ये जायला लागेल किंवा तुम्ही PCNTDA ऑफिसला पण कॉल करून तुम्ही त्यांच्याकडून फॉर्म घेऊ शकता आणि तिकडेच कुठेतरी तुम्ही PCNTDAच्या ऑफिसमध्ये सबमिट पण करू शकता. तुम्ही हे सबमिट नाही केलं तर तुम्हाला जे 2.5 लाख भेटतात ते तुम्हाला नाही भेटणार, तर तुम्हाला हे कंपल्सरी करायला लागणार तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये दिलं असेल तर. म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं तुम्हाला सांगण्यासाठी हे मी आज डिस्कस करतोय, कारण की मी बघितलेलं खूप यूट्यूब चॅनलवर सांगतात की कंपल्सरी नाही आहे, पण अलॉटमेंट लेटरमध्ये दिलं असेल तर तुम्हाला हे सबमिट करायला लागणार किंवा तुम्हाला जे 2.5 लाख भेटणार ते तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला काही इश्यू असेल, काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला तिकडे उत्तर देईल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.